रायगड जिल्ह्यातील वाकणपाली खोपोली राज्यमार्गावर वाकण नजीकच्या वळणावर पेनपाली एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बसमधील 23 विद्यार्थी आणि प्रवासी तर ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात नुकसानग्रस्त वाहनांची झालेली दुर्दशा पाहून हा अपघात किती भयानक असावा याची कल्पना येते. मात्र सुदैवाने या अपघातात जीवितहानी न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावेळी जखमींना तातडीने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर माने, पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, नागोठणे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दादासाहेब गुटुकुडे, पालीचे नायब तहसीलदार वैशाली काकडे आदींनी अपघाताची पाहणी केली. डॉक्टर सुनील पाटील नागोठणे प्रॅक्टिस करतो. आम्हाला सरकारी दवाखान्यातून मेसेज आला की असा असा ॲक्सिडेंट एसटी आणि ट्रकचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तर पाहता इथे कळलं की बरीचशी मुलं ही कॉलेजची मुलं जे पालीला कॉलेजला जातात त्यांना दुखापत झालेली आहे. सुदैवाने ती मुलं बचावलेली आहेत. एसटीचा टर्नमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे आणि जास्तीत जास्त बऱ्याचशा 10-15 लोकांना नाकाला आणि ओठाला फाटलेला आहे आणि ते आम्ही आता त्यांना स्टिच मारून व्यवस्थित करून दिलं आहे, ड्रेसिंग वगैरे करून दिलं आहे. 2-4 पेशंट थोडं जास्त लागलेलं आहे तर त्यांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला अलिबागला येथे पाठवण्यात आलेलं आहे. एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळी जे विद्यार्थी जे आहेत आणि पालक घाबरले होते, प्रचंड घाबरले होते आणि प्रचंड घाबरल्यामुळे काही इंजुरी होत्या म्हणजे जखमा मोठ्या मोठ्या होत्या, त्यांना आम्ही स्टिचेस मारण्याचं काम केलं, ड्रेसिंग केल्या, इंजेक्शन्स दिले आणि आवश्यक जे उपचार करून काही पेशंटना आम्ही पुढील उपचारासाठी अलिबाग येथे रवाना केले. आता जखमी विद्यार्थ्यांची परिस्थिती बरी आहे? बरी आहे. आता जखमी विद्यार्थी चांगले प्रकारे बरे झालेले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नातेवाईकांचा टेन्स जो होता तो संपूर्ण कमी झालेला आहे. प्रतिनिधी धम्मशील सावंत, महाराष्ट्र टाइम्स 1, रायगड.